पालघर मधील विक्रमगड येथे सार्वजनिक बांधकाम विभाग आणि आदिवासी विकास विभागाने संगनमत करून कोट्यवधींच्या निधीवरती डल्ला मारला आहे. पाहुयात काय आहे सविस्तर वृत्त. दरम्यान या गैरव्यवहारास जबाबदार असलेल्या कुठल्याच ठेकेदारावर कर्मचाऱ्यावर किंवा अधिकाऱ्यावर कारवाई मात्र झालेली नाही. किंबहुना हा अहवाल दडपण्याचा आणि संबंधितांना पाठीशी घालण्याचे काम तर होत नाही ना अशी शंका आता उपस्थित होत आहे. एकूण 304 कामांपैकी 108 कामे प्रत्यक्षात संकेतस्थळावर मिळतच नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाने फक्त कागदोपत्री ही कामे दाखवली आहेत. प्रत्यक्षात मात्र ही कामे झालेलीच नाही. मात्र या कामांची बिले मात्र अदा करण्यात आली आहे. त्यामुळे या कामांच्या निधीवर दरोडा टाकल्याचं स्पष्ट होत आहे. या सर्व विभागातील कामे अधीक्षक अभियंता नाना पवार यांच्या संगनमताने झाली असावी. नाना पवार आणि कार्यकारी अभियंता यांनी अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने अपहार केला असल्याने त्यांच्यावर आणि त्यांना या कामात मदत करणाऱ्या सर्वांवरच कारवाई करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.